नमस्कार. ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन गोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, दरवर्षी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग सुरू होतात, मात्र एक आकडा जर तुम्हाला सांगितला तर आपण देखील अस्वस्थ व्हाल. जे उद्योग सुरू होतात, जेवढे उद्योग सुरू होतात त्यापैकी साधारणपणे 25-30% उद्योग हे NPA होतात. NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स. आणि एकदा का उद्योग हा NPA मध्ये गेला की ज्या उद्योजकांनी हा उद्योग सुरू केलेला असतो त्याच्यासाठी एक न भेदलं जाणारं चक्रव्यूह तयार होतं. ज्यावेळेस NPA मध्ये व्यवसाय जातो त्यावेळेस व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं. व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्यानंतर पैसे फेडायचे कसे यासाठी सगळे प्रयत्न सुरू होतात. त्यासाठी सगळं लक्ष त्या ठिकाणी फोकस होतं आणि त्याचा परिणाम पुन्हा एकदा व्यवसायावर होतो. आणि असं करत हळूहळू तो उद्योग बंद पडू लागतो. NPAचं हे चक्रव्यूह भेदायचं कसं, NPA मधून बाहेर पडायचं कसं, हा उद्योग जास्तीत जास्त भरभराटीला आणण्यासाठी काय असे टेक्निक्स आहेत की ज्या माध्यमातून NPA मध्ये गेलेला व्यवसाय आपण बाहेर काढू शकतो, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आता आपल्याबरोबर आहेत श्री संजय ढवळीकर. ढवळीकर साहेब, ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. संजय ढवळीकरांची ओळख करून द्यायची झाली तर ह्या व्यवसायामध्ये म्हणजे आर्चीज बिझनेस सोल्युशन हा त्यांचा व्यवसाय आहे, या माध्यमातून NPA मध्ये गेलेल्या उद्योगांना ते बाहेर काढत असतात. जवळपास 2014 साली त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायामध्ये आत्तापर्यंत त्यांनी साधारणपणे 1 करोड ते 350 करोड रुपयाच्या NPA मध्ये गेलेल्या व्यावसायिकांना, उद्योजकांना आणि उद्योगाला त्यांनी NPAच्या दुष्टचक्रातनं, चक्रव्यूहामधनं बाहेर काढलेलं आहे. आणि त्याच्यामुळेच या संदर्भात बातचीत करण्यासाठी त्यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. संजयजी, पुन्हा एकदा ठाणे वर्तमानमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम ही जी आकडेवारी आहे ही अतिशय भयावह आकडेवारी आहे. 30% उद्योग हा NPA मध्ये जातो हे कुठल्याही समाजासाठी, कुठल्याही इकॉनॉमीसाठी हे अतिशय धोकादायक असू शकतं. NPA मधून उद्योजकाने बाहेर पडायचं कसं? मला असं वाटतं की ज्यावेळेला एखादा अकाउंट NPA होतो, अकाउंट जरी NPA झालेला असला तरी उद्योजकांनी व्यवसायावरच लक्ष केंद्रित केलं तर त्यातनं तो बाहेर पडू शकतो. आता हे करण्यासाठी त्याला काही काही गोष्टी, हा सल्ला घेणं त्यासाठी जरुरी आहे. त्याची वर्किंग स्टाईल असेल, त्याची मॅनेजमेंट स्टाईल असेल, त्याची फिनान्शियल मॅनेजमेंट असेल, ह्या क्षेत्रामध्ये त्याला काही बदल करणं हे जरुरी असतं. त्यासाठी एक प्रॉपर सल्ला घेणं जरुरी असतं. ह्याचबरोबर बँकांच्या बरोबर बसून एक रिस्ट्रक्चरिंग प्लॅन बनवणं, कुठले विषय बँकेसमोर ठेवायचे, कशा प्रकारे ते मांडायचे, हे जर प्रॉपरली झालं तर ह्यातनं बाहेर पडणं हे सोपं होतं. हे सर्व करत असताना मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे की व्यवसायावर लक्ष केंद्रित असणं, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की त्याच्याकडे बऱ्याचशा ऑर्डर असतात परंतु त्याचं माइंड एवढं डिस्ट्रॅक्ट झालेलं असतं की व्यवसायावर त्याचं बिलकुल लक्ष नसतं आणि त्याच्यामुळे तो त्या गर्तेमध्ये जातो. एक लोन वाचवण्यासाठी तो अनेक प्रकारची वेगवेगळी लोन घेतो, छोटी छोटी लोन घेतो. ज्यावेळेस एखादा माणूस असतो तो आयुष्यभर छानपैकी राहत असतो, परंतु ज्यावेळेस तो आजारी पडतो त्यावेळेस त्याला सुद्धा औषधोपचाराची गरज असते. व्यवसाय सुद्धा आजारी पडू शकतो, त्याला सुद्धा औषधोपचाराची गरज असते. मात्र बऱ्याचदा तो ज्यावेळेस आजारी पडतो त्यावेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. ही जी स्थिती असते या स्थितीमधून लोकांना तुम्ही बाहेर काढत असता. एक्झॅक्टली तुम्ही काय काम करता? ढोबळ मनाने साधारणतः मिसमॅनेजमेंट, मग ती फिनान्शियल मिसमॅनेजमेंट असेल किंवा मार्केटिंग मिसमॅनेजमेंट असेल, टेक्निकल विषयामध्ये व्यक्ती एक्सपर्ट आहे परंतु व्यवसाय करण्यासाठी बाकीचे लागणारे जे घटक आहेत त्या घटकांमध्ये काहीतरी योग्य प्रकारचं मार्गदर्शन आणि सल्ला मिळाला तर हे अशा प्रकारे त्याच्यावर वेळ येत नाही. तसंच बऱ्याच वेळेला असं होतं की काही काही शासनाचे निर्णय, धोरणं जी असतात ह्याचे इम्पॅक्ट जे असतात ते व्यवसायावर होत असतात. बरोबर. आणि त्याच्यामुळे सुद्धा काही वेळेला NPA होतं अकाउंट. अन्य आंतरराष्ट्रीय घडामोडी होत असतात. आता आपण तसं म्हणायला गेलं तर तेलाच्या किमतीचा NPA होण्यावर परिणाम होऊ शकतो का? निश्चित होऊ शकतो. बरोबर. अशा ज्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी असतात त्याचा सुद्धा या NPA होण्यावर परिणाम होत असतो. आणि चौथा महत्वाचा घटक की उद्योजकाची मानसिकताच पैसे बुडवणे आहे की ज्याला आपण विलफुल डिफॉल्टर म्हणतो. माझ्या मते की ह्याचं प्रमाण फार कमी आहे. साधारण एक
3-4% प्रमाण सोडलं तर बाकीचे पहिल्या 3 घटकांमध्ये सगळे उद्योजक येतात. बरोबर. आणि ह्या उद्योजकांना मुख्य म्हणजे योग्य असा अनालिसिस करणं त्यांचं आणि त्याच्याप्रमाणे त्यांना योग्य असा उपाय देणं त्याच्यावर की ह्याला मार्केटिंगची जरुरी आहे की ह्याला फायनान्शियल मॅनेजमेंटची जरुरी आहे का ह्याला अन्य काही जरुरी आहे हे प्रकारे त्यांना एक प्लॅन चोक करून देणं हा एक विषय झाला. दुसरं गोष्ट मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अनेक वेळेला ज्या वेळेला बँक लोन सुद्धा देते त्यावेळेला उद्योजकांकडे साशंकतेने बघत बघतच लोन देते. त्याच्यामुळे अशी ज्या वेळेला एखादी आणखी एनपी होते त्यावेळेला त्यांचा ह्या उद्योजकाबद्दलचा जो पवित्रा असतो तो आणखीन आक्रमक होतो. परंतु तेच जर बँकेच्या बरोबर बसून त्यांना आता आमच्याकडे काय व्यवसाय आहे आणि पुढे काय होणार आहे आणि त्यासाठी एक्झॅक्टली आम्हाला किती वेळेची किंवा एक्झॅक्टली कशा प्रकारे तुमच्या मदतीची जरुरी आहे हे जर त्यांना आपण विश्वासात घेऊन जर सांगितलं तर त्याच्यातनं काहीतरी सोल्युशन निघतं आणि असं सोल्युशन देण्याची ही खूप जरुरी असते. तिसरं असं त्याच्यामध्ये की बऱ्याच वेळेला असं होतं की मी वकिलाकडे जातो आणि सल्ला घेतो परंतु ह्या ह्याच्यामध्ये ज्याला उद्योग कळतो ज्याला रेग्युलेशन कळतं ज्याला बँकिंग फायनान्स कळतं ह्याच्या बरोबर जर बसून हा प्लॅन चोकआउट केला गेला तर उद्योजकाला तो जास्ती यशस्वीपणे पुढे नेऊ शकतो आणि त्यातनं तो बाहेर पडू शकतो असं मला वाटतं. बँकांना क्रेडिटर्सना सप्लायर्सना समजावून सांगायच्या अनेक गोष्टी असतात त्या समजावून सांगण्याचं किंवा त्यांच्याशी स्किलफुली बोलण्याचं काम हे माझ्या मते आर्चीज बिझनेस सोल्युशन्सच्या माध्यमातून आपण करत असतात. अशा वेळेस बँकांना काय गोष्टी बँकांसमोर घेऊन जाणं इम्पॉर्टंट असतं क्रेडिटर्स समोर घेऊन जाणं इम्पॉर्टंट असतं सप्लायर्स समोर घेऊन जाणं इम्पॉर्टंट असतं काय सांगाल? असं आढळतं ज्या वेळेला हे सगळं अनालिसिस करतो त्यावेळेला या उद्योजकाकडे काही व्यवसाय खूप असतो किंवा त्याला येणाऱ्या ऑर्डर्स खूप असतात त्याच्या हातामध्ये ऑर्डर्स असतात परंतु त्याचा माइंड डिस्ट्रॅक्ट झाल्या कारणाने तो व्यवसायावर बिलकुल लक्ष कॉन्सन्ट्रेट करतो आणि त्याच्यामुळे तो एकावर एक चुका करत जातो. हा संपूर्ण असलेला जो ऑर्डर्स किंवा त्याचा पुढचा येणारा व्यवसाय आणि आत्ताच झालेलं त्याचं जे नुकसान किंवा जो एनपीएत गेलेला आहे हे दोन जर वेगळं केलं गेलं आणि जर बँकेबरोबर रिस्ट्रक्चर प्लॅनसाठी बसलं गेलं तर मला वाटतं यातनं निश्चित मार्ग निघतो. अनेक केसेसमध्ये आम्ही असं बघितलेलं आहे की त्याच्यामुळे याच्यातनं मार्ग निघालेला आहे. जर समजा तसा मार्ग निघू शकत नसेल तर वन टाइम सेटलमेंट हा सुद्धा दुसरा मार्ग आहे की मग त्याच्यासाठी काय करणं. तिसरी महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळेला उद्योजकाला असं वाटतं की बँकेने मला लोन दिलं नाही तर माझा व्यवसाय पूर्णपणे बंद पडेल. बरोबर. मला ह्याच्यामध्ये पुढे कुठेही जाता येणार नाही काही करता येणार नाही. परंतु बँकेव्यतिरिक्त सुद्धा कॅपिटल प्रोव्हाइड करणारे अनेक घटक असतात त्यांच्याशी कसं बोलता येईल. अनेक हल्ली अशा विविध स्कीम्स उपलब्ध आहेत योजना उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये एनपीए झालेली अकाउंट सुद्धा टेक ओव्हर केली जातात. हा एक त्याच्याबरोबरचा मार्ग आहे. एक दोन केसेसमध्ये आम्ही असं बघितलेलं आहे की बँकेनी त्या कंपनीच्या एनपीए अकाउंटमधली त्यांना परत रिफायनान्स केलं आणि काही पर्सेंट इक्विटी त्यांनी बँकेने सांगितलं की आम्ही एक्स वाय झेड इक्विटी तुम्ही हे करा प्रोव्हाइड करा. त्याच्यामुळे हे त्याला स्पेशल पर्पज व्हेकल म्हणता येईल का किंवा काय म्हणता येईल का कुठला उपाय करता येईल हा त्यांच्याबरोबर बसून आणि एक ठाम निर्णय घेऊन हे करणं हे ह्याच्यातनं उद्योजक बाहेर पडू शकतो. दुसरं मला असं वाटतं की हे सर्व असताना उद्योजकांनी अत्यंत ठामपणे उद्योगावरच लक्ष केंद्रित करावं. उद्योजकाचं लक्ष पैसे परतफेडीवर कॉन्सन्ट्रेट करतो तो आणि त्याच्यामुळे उद्योग शेवटी साहेब असं आहे की जर उद्योग आला तर पैसे येतील आणि पैसे आले तर पैशाची परतफेड होईल. बरोबर. जर उद्योगच नाही राहिला तर ती परतफेड होणार नाही. अशा वेळेस बऱ्याचदा बँका उद्योजकावर अविश्वास दाखवत असतात. बऱ्याचदा बँका तयार नसतात. अशा वेळेस त्या उद्योजकाने विचाराने करायचं काय? उद्योजक हा उद्योगासाठी इतका कटिबद्ध असतो की स्वतःच असलेली प्रॉपर्टी स्वतःच असलेलं अन्य काही जे आहे तो हे पणाला लावतो
तो दाव्यावर लावतो आणि तो उद्योग सुरू करतो. ज्या वेळेला एखादी बँक त्याला लोन देते त्यावेळेला मॉर्गेज व्यतिरिक्त कुठलीही बँक आज उद्योगासाठी लोन देत नाही आता काही सरकारच्या काही योजना आलेत त्याच्यामधनं मिळतं, परंतु जर तुम्ही बघितलं तर मॉर्गेज हे तो तिथे देतो, आपली प्रॉपर्टी तो पणाला लावतो, आपलं सर्वस्व तो पणाला लावतो, आपली मिळकत जी आधीची काही असते ती पणाला लावतो आणि तो व्यवसाय सुरू करतो. त्याच्यामुळे तो उद्योगाबद्दल ठाम असतो. परंतु मी म्हटलं त्याप्रमाणे सिच्युएशनल गोष्टी ज्या येतात त्याच्यामुळे तो हे होतो याची जाण कुठेतरी बँकांना, आणि माझ्या असं मत आहे की बँक तसंच सरकारला सुद्धा याची जाण असणं जरुरी आहे. ज्या वेळेला एखाद्या योजना किंवा ज्या वेळेला एखादे नवीन नवीन कायदे किंवा एखादे नवीन ते स्कीम्स आणतात किंवा त्याच्या वेळेला त्यांनी ह्याचा मानसिकतेचा विचार केला पाहिजे की याचा उद्योजकाच्या मानसिकतेवर कसा परिणाम होईल. वस्तू खूप छान बनवली, मी हा माईक खूप छान बनवला, विकायचं कुठे हे जर मला माहिती नसेल, या माईक विकून आलेले पैसे कुठे गुंतवायचे हे मला माहिती नसेल, तर मग मी काय करायचं हा प्रश्न असतो. आणि याच्यातून माझ्यामध्ये हे याचं मूळ आहे, तर व्यवसाय एनपीएमध्ये जाऊच नाही यासाठी काय करायला पाहिजे. मला असं वाटतं की पहिल्यापासून ज्या वेळेला आपण सुरू करतो व्यवसाय त्या वेळापासून काही काही गोष्टींची चेकलिस्ट ही उद्योजकाकडे असणं फार जरुरी आहे की हे सर्व करताना मला व्यवसाय करताना मी माझ्या टेक्निकल एरियामध्ये एक्सपर्ट आहे परंतु मला फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी मला सपोर्ट जरुरी आहे, मला मार्केटिंगसाठी सपोर्ट जरुरी आहे. तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे आलेल्या पैशाचं नियोजन आहे त्याच्यासाठी मला जरुरी आहे. माझे पुढचे भविष्यातले गोल्स काय आहेत, प्लॅन्स काय आहेत, टार्गेट्स काय आहेत आणि हे मी कशा प्रकारे मी त्याची अंमलबजावणी करणार आहे हे सर्व जे आहे याची आपल्याला नियोजन करणं किंवा ह्याचं एक आपण प्लॅन बनवणं, ऍक्शन प्लॅन बनवणं, मास्टर प्लॅन ज्याला म्हणतात, ब्लूप्रिंट, हे करणं हे अत्यंत जरुरी आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा असं की आज मी जो व्यवसाय करतो तर माझ्या बरोबर जे सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत किंवा माझ्याबरोबर जे वेंडर्स आहेत किंवा माझ्याबरोबर बाकीच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्यांच्या बरोबर मिळून मी हा व्यवसाय करतो, मग त्याच्यात बँक पण आल्या, त्यांचं माझं किती चांगल्या प्रकारे इंटरॅक्शन होतं, किती चांगल्या प्रकारे त्यांचं माझं रिलेशन आहे. प्रश्न असा होतो सर की ज्या वेळेला एखादा व्यवसाय 1 करोड वरनं 5 करोडवर जातो आणि 5 करोडवरनं तो 10 करोडवर जातो, त्यावेळेला त्याच्या बरोबर असणारे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांची कपॅसिटी सुद्धा त्याप्रमाणे वाढणं जरुरी असते. अगदी उद्या जर मला 10 करोडचा व्यवसाय करायचा तर माझं रॉ मटेरियल किंवा माझं इनपुट हे जे आहे हे त्या प्रमाणात वाढतं, तर ज्या वेळेला मी त्या सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर काम करतो त्याची कपॅसिटी सुद्धा तेवढी वाढलेली असणं जरुरी असतं. बरोबर. तर त्याच्यामुळे हे जिथपर्यंत होत नाही सगळ्यांना एकत्र घेऊन टीम वर्क म्हणून चालणं तिथपर्यंत ह्या सगळ्या अडचणी येत राहतात. मला असं वाटतं की योग्य प्रकारचं मार्गदर्शन, योग्य प्रकारचा ऍक्शन प्लॅन, योग्य प्रकारची ब्लूप्रिंट आणि टीमवर्क, या टीमवर्कमध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे मी प्रत्येक माझ्या ह्याच्यामध्ये सरकार आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यांना मी अधोरेखित करून त्याच्यामध्ये घेतो. याचं कारण बऱ्याचशा गोष्टी या त्यांच्यावर अवलंबून असतात, त्यांचा दिसलेला अविश्वास या सगळ्या यंत्रणेवर हा एनपीए होण्यासाठी पुढे कारणीभूत तो सुद्धा होऊ शकतो. तर हे होते श्री संजय ढवळीकर, लघु आणि मध्यम उद्योग जे असतात यांना विशेषतः हा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये सतावत असतो. याचं कारण असं आहे की फायनान्समधला माणूस बऱ्याचदा त्यांच्याकडे नसतो, त्यांच्याकडे अकाउंट्समधला माणूस बऱ्याचदा नसतो, त्यांच्याकडे मार्केटिंगचा माणूस नसतो आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे असं असतो की उद्योजक एकच काम करत असतो, मी ठरवेल ते धोरण आणि मी बांधेल ते तोरण आणि नेमकं इथेच सगळी मिस्टेक्स होत असते. आणि ह्या सगळ्यातील जे मेंटोरिंग आहे, या सगळ्यातलं जे मार्गदर्शन आहे हे आर्चिस बिझनेस सोल्युशन्सच्या माध्यमातून श्री संजय ठवळीकर उपलब्ध करून देत असतात. आत्ता स्क्रीनवर त्यांचा नंबर देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण देखील जर अशा कुठल्याही समस्येमध्ये असाल तर निश्चितपणे श्री संजय ढवळीकर यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. साधारणपणे कुठल्या वेळात तुम्ही अवेलेबल असता ऑफिसमध्ये ते एकदा सांगा प्लीज. सकाळी 9:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये असतो. काही व्हिजिटसाठी आम्ही जात असतो परंतु तरी सुद्धा फोनवर संपर्क केल्यानंतर ओके वेळ काय असेल त्याच्या वेळेला त्यांच्याशी किंवा त्यांना परत आम्ही संपर्क करून त्यांना आम्ही उद्योजकांशी बोलत असतो. निश्चितपणे. तर हे होते श्री संजयजी ढवळेकर. या क्षेत्रातलं खूप मोठं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा कुठल्याही प्रकारचा या क्षेत्रातला प्रॉब्लेम असेल तर
त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा करा. पुन्हा एकदा सर आपण माझ्या स्टुडिओमध्ये आलात, ठाणे वर्तमानमध्ये आलात, लोकांशी चर्चा केली, अतिशय मूल्यवान अशा प्रकारची माहिती दिली. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू. येस.